नांदेडमध्ये स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीने पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. स्मशानभूमीमध्ये रंगलेल्या प्रकाशन सोहळ्यात ऑनलाईन पद्धतीने अनेक मान्यवर सहभागी झाले. नांदेडमध्ये एका स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीनं पुस्तक प्रकाशन सोहळा रंगला. पर्यावरणप्रेमी आणि स्वच्छता दूत म्हणून ओळख असलेले शिक्षक राजीव तिडके यांनी लिहिलेल्या स्वच्छतेतून समृद्धीकडे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल लोहा इथल्या स्मशानभूमीत पार पडला. स्मशानभूमीत रंगलेल्या प्रकाशन सोहळ्यास ऑनलाईन पद्धतीनं अनेक मान्यवर सहभागी झाले. लेखक राजीव तिडके हे पर्यावरणप्रेमी आणि स्वच्छतेच्या चळवळीतील अग्रेसर कार्यकर्ते. लोहा शहरात अनेक वर्षांपासून स्वच्छता दूत म्हणून ते काम करतात. त्यातूनच आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी हे पुस्तक लिहिले. अनोखं पुस्तक प्रकाशन सोहळ्याची जिल्ह्याभर चर्चा होत आहे. लेखक स्वच्छतेतून समृद्धीकडे या पुस्तकाचा. मी जिल्हा परिषदला शिक्षक आहे असून आणि आज कोरोनाचे नियम पाळत ऑनलाईन पद्धतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्या हस्ते हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. आणि हा स्मशानभूमीतच का निवडला ह्याचं कारण म्हणजे या ठिकाणी जर माणूस आला तर थोडासा त्याग करायला तयार होतो आणि त्याग केला म्हणजे विकास हा खुला होतो. त्याच्यामुळे त्याग माणसाची अंगी यावा त्याच्यासाठी हे स्मशानभूमी हे ठिकाण आम्ही निवडलेलं आहे. पुस्तकात काय काय महत्व आहे? पुस्तकात म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर प्रेरणा मिळते की आपण भी स्वच्छता केली पाहिजे, आपण भी झाडं लावली पाहिजे. म्हणजे आमच्यासोबत 4 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचे माणसं स्वच्छता करतात, झाडं लावतात, झाडाला जसं जमल तसं पाणी टाकतात. त्याच्यामुळे हा संदेश पुस्तकात आहे. किती आतापर्यंत झाडं म्हणजे किती झाडं लावलेले आतापर्यंत? मी म्हणजे कोरोना काळामध्ये जवळपास 1000 तरी झाडं लावली. जीवंत आहे? हो, जीवन सगळे जीवन. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.